नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एचई विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपण इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पाचव्या आणि सहाव्या पाठामध्ये पाहिले शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ही स्थापना करत असताना त्यांना आदिलशहा आणि मुघलांशी संघर्ष करावा लागला त्यानंतर त्यांनी स्वतःच त्यांनी राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिणेकडची मोहीम हाती घेतली तिथेही ते त्यांनी दिग्विजय केला स्वराज्याचा विस्तार झाला या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड व ठाणे या जिल्ह्यातील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता अशा रीतीने विस्तारात गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली याचीच माहिती आपण सातवा जो पाठ आहे स्वराज्याचा कारभार या पाठामध्ये आपण घेणार आहोत प्रथम आपण अष्टप्रधान मंडळाची माहिती घेणार आहोत शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती वेगवेगळ्या प्रकारची स्वराज्याची कामे या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली होती प्रत्येक मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार होता राज्याभिषेकाप्रसंगी हे अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले गेले ही जी मंत्रीपद आहेत ही मंत्रीपद वंश परंपरागत न ठेवता म्हणजे वंश परंपरेनेही कुणाला न देता कर्तबगारी पाहूनच ही मंत्रीपद देण्यात आली प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला गेला आठ खाते आणि या आठ खात्यांचे आठ प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होते ते पुढील प्रमाणे होते पहिला जो मंत्री होता प्रधान त्रिंबक पिंगळे महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री स्वराज्याचा सर्व राज्यकारभारावर त्यांना देखरेख ठेवावी लागत असे महाराजांच्या गैरहजेरीत राज्यकारभार चालवावा लागत असे नवीन जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था यांनाच पाहावी लागत असे दोन नंबरचे जे आ, मंत्री होते ते होते अमात्य रामचंद्र निलखंट मुजुमदार राज्याचा सर्व जमा खर्च पाहण्याचे काम ते करत असत तीन नंबरचे मंत्री सचिव अण्णाजी दत्तो सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम होते शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना आज्ञापत्रे पाठवली जात प्रत्येक सरकारी आज्ञापत्रे तयार करण्याचे काम सचिवांकडे होते चार नंबर मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकणीस यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे ते खाजगी पत्रव्यवहार सांभाळत छत्रपतींची दिनचर्या लिहित महाराजांनी केलेल्या कार्याची नोंद ठेवत पाचवे होते सेनापती हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ असे दोन प्रमुख विभाग होते या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती स्वराज्याच्या सर्व सैन्यांवर सेनापतींची हुकूमत चाले सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे ही कामे सेनापतीला करावी लागत सहावे होते सुमंत रामचंद्र त्रिंबक डबीर हे स्वराज्याचे परराष्ट्रमंत्री होते परराष्ट्रांना खलिते पाठवणे परराष्ट्रातून आलेले खलिते घेणे संबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देण्याचे काम ते करत असत सातवे होते न्यायाधीश निराजी पंतरावजी सरन्यायाधीश होते न्यायनिवाडा करून रयतेला न्याय न्याय देण्याचं काम ते करत असत आणि आठवे होते पंडितराव मोरेश्वर पंडितराव हे धर्म खात्याचे प्रमुख होते दानधर्म करणे विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे यज्ञ करणे नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे ही कामे त्यांना करावी लागत असे शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली होती त्यांना इनामे वतने किंवा जहागिरी न देता रोख पगार मात्र भरपूर दिला जात असे पुढील मुद्द्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण समजून घेऊया शेती, शेती हा प्रमुख व्यवसाय होता शेतकऱ्यांना शक्य ती मदत शिवराय करत असत ज्यांना आवश्यक असेल त्यांना बैलजोडी दिली जात असे बिनव्याजे कर्ज दिले जायचे आणि त्यांनी ते आपल्या सोयीनुसार परत करायचे अशी मुभाही शेतकऱ्यांना देण्यात आलेली होती दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा जो शेतसारा आहे तोही माफ केला जायचा पूर आला दुष्काळ आला त्यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर करामध्ये सूट दिली जायची जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी मदत शेतकऱ्यांना केली जायची अन्नधान्य गुरांना चारा पाणी शेतीत पेरणीसाठी बी बियाणं या सर्व सुविधा सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात दिल्या जात असे शेतकऱ्यांच्या हिताकडे शिवरायांनी लक्ष दिले त्यांनी अन्नाचे दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली जमीन महसूल म्हणजे जमिनीवरचा कर ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले पाहूया तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण त्या काळातील अर्थकारण कसं होत ते समजून घेऊया शेती व्यवसाय हा त्या काळातील खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता खेड्यात शेतीला पूरक असे अनेक व्यवसाय चालायचे गावातील कारागीर वस्तूंचं उत्पादन करायचे ते कारागीर स्थानिक लोकांच्या गरजा भागवायचे या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते ज्या ज्या वस्तू आपल्याला गरजेच्या आहेत अशा सर्व वस्तूंचं उत्पादन गावातच होत असे आणि त्यामुळे बाहेर गावाच्या बाहेर जायची गरज कुणाला पडत नव्हती सर्व गरजा ह्या गावातच भागवल्या जायच्या शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना द्यायचे या वाट्यास बलुत असे म्हणतात बलुत म्हणजे त्या काळी जातीनुसार व्यवसाय ठरलेले होते वडिलांचा व्यवसाय पुढे मुलगा करत असे लोहार सुतार कुंभार चांभार असे व्यवसाय करणारे लोक गावात असत ते आपली सेवा गावातील लोकांना द्यायची या कामाच्या मोबदल्यात त्यांना जे धान्य आणि वैरण मिळायचे त्या मोबदल्याला असे म्हणत पुढचा मुद्दा आहे व्यापार व उद्योग व्यापार वाढल्याशिवाय राज्य भरभरटला येत नाही हे महाराजांनी ओळखले होते त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना व कारागिरांना पोषक वातावरण राहील अशीच व्यवस्था निर्माण केली व्यापाऱ्यांमुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात वस्तूंची मुबलकता वाढते व्यापार वाढतो संपत्तीत भर पडते साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे साहूकार या शब्दाचा अर्थ होतो व्यापारी व्यापारी हा राज्याची शोभा आहे राजाची शोभा आहे व्यापारांमुळे राज्यात भरभराट होते आणि त्यामुळे महाराजांनी व्यापार वाढीकडे लक्ष दिलं त्यांनी स्वराज्यातील जे उद्योगधंदे होते त्या उद्योगधंद्यांना संरक्षण देण्याचं काम केलं याचं एक उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर मिठाचा उद्योग कोकणामध्ये मिठाचा उद्योग चालायचं या yeah, वेळेला पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले जे प्रदेश आहेत त्या प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणावरती होत असे जे पोर्तुगीजांच्या ताब्यात जे प्रदेश होते त्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावरती मीठ स्वराज्यात विक्रीसाठी आणले जायचे आणि याचा परिणाम असा व्हायचा की पोर्तुगीजांचं मीठ स्वराज्यात जा विक्रीसाठी आणलं गेल्यामुळे आपले जे स्थानिक कोकणातील जे लोक होते त्यांच्या मिठाच्या विक्रीवर परिणाम होऊ लागला हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली म्हणजे कर शहराच्या हद्दी बाहेरून शहराच्या हद्दीत येणाऱ्या मालावर घेतल्या जाणाऱ्या करास जकात असे म्हणतात एखादं शहर आहे त्या शहराच्या बाहेरून जर एखादा माल त्या शहरात आणला गेला विक्रीसाठी तर त्याच्यावरती जो कर बसवला जातो त्याला जकात असे म्हणतात किंवा शहरातून जो माल बाहेर पाठवला जातो विक्रीसाठी तर त्याच्यावरती सुद्धा जकात लावली जाते कर बसवला जातो महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून जे मीठ स्वराज्यात विक्रीसाठी यायचं त्या मिठावरती पोर्तुगीजांच्या मिठावरती कर लावला आणि त्यामुळे काय झालं पोर्तुगीजांचं मीठ महाग झालं आणि कोकणातल्या स्थानिक लोकांचं जे मीठ आहे हे मीठ जेव्हा स्वराज्याच्या बाहेर विक्रीत जाऊ लागलं तेव्हा त्या मिठावरती शून्य टक्के कर बसवला म्हणजे कोणत्याही प्रकारचा कर या कोकणातील मिठावर बसवला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की कोकणातील मीठ हे स्वस्त झालं आणि पोर्तुगीजांचं आलेलं जे मीठ होतं पोर्तुगीजांच्या प्रदेशातून जे आलेलं मीठ होत ते महाग झालं अशा रीतीने त्यांच्या पोर्तुगीजांच्या मिठाच्या आयातीत घट झाली आयात म्हणजे बाहेरून मागवणे बाहेरून येणे एखादा माल जेव्हा बाहेरून येतो आपल्या राज्यात तेव्हा त्याला आयात म्हणतात आणि निर्यात म्हणजे राज्यातून बाहेर पाठवणे एखादा माल जेव्हा आपल्या राज्यातून बाहेर पाठवला जातो तेव्हा त्याला निर्यात असं म्हणतात म्हणजेच काय तर पोर्तुगीजांच्या प्रदेशातून येणारा जो माल होता त्या मालावरती कर बसवला आणि म्हणून पोर्तुगीजांचं मीठ महाग झालं आणि त्यामुळे काय झालं पोर्तुगीजांचं येणारं मीठ ते त्याचं प्रमाण कमी झालं आणि आपल्या कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण मिळाले पुढचा मुद्दा आहे लष्करी व्यवस्था महाराजांच्या लष्कराची विभागणी दोन भागांमध्ये होती एक पायदळ आणि दुसरे घोडदळ पायदळात हवालदार जुमलेदार असे अधिकारी असत पायदळाचा जो प्रमुख होता त्याला सर नोबत असे म्हटले जाईल हा जो सरनोबत आहे हा पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता घोडदळात मात्र दोन प्रकारचे घोडेस्वार होते एक शिलेदार आणि दुसरा बारगीर शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा व हत्यारे आहे तो युद्धामध्ये लागणारे जे हत्यारे आहेत ते स्वतःचे असले पाहिजेत आणि घोडा सुद्धा स्वतःचा मालकीचा असला पाहिजे त्यांना शिलेदार म्हणतात आणि बारगीर म्हणजे सरकारी घोडेस्वार बारगिराला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात ज्यावेळेला युद्धाचा प्रसंग यायचा तेव्हा या बारगिरांना सरकारतर्फे सरकारकडून घोडा आणि हत्यारे दिली जात युद्ध थांबलं की त्याने तो घोडा आणि हत्यारे परत द्यायची तर घोडदळात बारगिरांची संख्या अधिक होती घोडदळातही हवालदार जुमलेदार असे अधिकारी असत सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता नेताजी पालकर प्रतापराव गुजर हंबीराव मोहिते असे काही घोडदळाचे सरनोबत प्रसिद्ध होते पुढील मुद्दा आहे हेर खाते माहिती मिळवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते महाराजांकडे होते स्वराज्याचे शत्रूपासून रक्षण करण्यासाठी शत्रूच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागे शत्रूची माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेर खात्याकडे होते त्यांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते, होते। भैरजी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटायत होता सोळाशे चौसष्ट वर्षी पहिल्यांदा जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरत लुटले तेव्हा त्या शहराची बित्तम बातमी बहिर्जी नाईकने काढून आणली होती त्यामुळे सुरतेच्या स्वारीत वेळ वाया गेला नाही आणि ही स्वारी यशस्वी झाली त्यानंतर पुढचा मुद्दा पाहू किल्ले मध्ययुगामध्ये किल्ल्यांचे महत्व अन्यन्य साधारण होते किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवता येते तसेच आसपासच्या प्रदेशावरती नियंत्रणही ठेवता येते परकीय आक्रमण झाले तर किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते किल्ल्यावर अन्नधान्य आणि युद्धाला उपयोगी साहित्य दारुगोळा यांचा साठा करता येतो स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे आज्ञापत्रात सांगितले आहे आज्ञापत्रात असे म्हटले आहे की हे राज्य जे आहे हे स्वराज्य जे आहे ते तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले म्हणजे संपूर्ण स्वराज्य हे महाराजांनी गडावरूनच निर्माण केले असं त्या आज्ञापत्रात सांगितले आहे स्वराज्यामध्ये सुमारे तीनशे किल्ले होते त्यामध्ये तेरा हे सागरी किल्ले आहेत या किल्ल्याची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला राजगड प्रतापगड पावनगड यासारखे डोंगरी किल्ले बांधले किल्ल्यावर किल्लेदार सबनीस व कारखानीस असे अधिकारी असत किल्ल्यावरील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानिस हा अधिकारी असे तर सबनीस या अधिकाऱ्याकडे संपूर्ण किल्ल्यावरचा जो खर्च आहे किंवा कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे ते पाहण्याचे काम सबनीस या अधिकाऱ्याकडे असे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सागरी किल्ले सागरी किल्ल्यांचेही महत्व ओळखले त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी पाच खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली होती त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरी समोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी महाराज म्हणतात पद्मदुर्ग वसून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आरमार भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचे सिद्धी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत आने आने या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती यासाठी महाराजांनी आरमार उभे केले ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र हे महाराजांनी ओळखले महाराज दूरदर्शी होते सिद्धी पोर्तुगीज इंग्रज डच यांच्यापासून पासून स्वराज्याचे रक्षण करणे हे मराठा आरमाराचे मुख्य काम महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची चारशे जहाज होती यामधील गुराब गलबत व पाल ही लढाऊ जहाजे होती गुराब हे दीडशे ते तीनशे टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होत जाणारे असे जहाज होते एका वेळी दीडशे ते दोनशे सैनिक आणि खलाशी या प्रकारच्या जहाजातून प्रवास करू शकतात गलबत हे आकाराने लहान सत्तर ऐंशी टन क्षमता असलेले जहाज शंभर सैनिक वाहून नेत असे मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे हे जहाज होते महाराजांनी जहाज बांधताना सुद्धा त्याचा भक्कमपणा आणि सुरक्षितता या गोष्टीकडे त्यांनी लक्ष पुरवले विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजे बांधली जात मायनाक भंडारी आणि दौलत खान हे महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते प्रजेच्या हिताची काळजी इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली गेली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान महाराजांना होते महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहित दक्ष राज्यकर्ता होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते